मित्रांनो, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये. सत्ता येत असते, सत्ता जात असते. आता देखील जे तिथं बसलेले ते पण किती काळ राहतील तेही आपल्याला सांगता येत नाही. उद्या कोर्टाचा काही वेगळा निकाल आला तरी काही घडू शकत. आमलं कधी होणार, मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा बाकीचे अनेक प्रश्न थांबलेले. आताही मला काही माझ्या सहकारी मित्रांनी निवेदन दिली. सकाळी देखील मी बारामती गेस्ट हाऊसला होतो, तिथेही अनेक जण येऊन मला भेटले आणि बऱ्याच अंशी ते निवेदनाबद्दल मार्ग काढत असताना त्या खात्याच्या मंत्र्यांची ऑर्डर लागते. सचिवांना फोन केला, आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, शनिवार रविवार सुट्टी असती. परंतु मी अनेक वर्ष प्रशासनामध्ये असल्यामुळं कधी फोन केला तर अधिकारी नाही म्हणत नाही. कारण सरकारमध्ये असताना आपण अधिकाऱ्यांशी चांगलं वागलो तर सरकार गेल्यानंतर अधिकारी देखील तुम्हाला किंमत देतात. काही जण सत्तेवर असल्यानंतर अधिकाऱ्यांशी अतिशय उर्वटपणे, अतिशय चुकीच्या पद्धतीनं ज्यावेळेस वागतात त्यावेळेस ही लोक सत्तेपासून बाजूला गेली तर अधिकारी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे, हे चुकीचं आहे असं मी मानत नाही. आणि आपल्याला सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांची शिकवण आहे. आम्ही लहानपणापासून ते बघत आलेलो आहे. अनेक वर्ष 55 वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये रुलिंग पार्टीमध्ये किंवा अपोजिशन मध्ये पवार साहेबांनी काम केलं, पण त्यांच्या 55 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अनेकदा नंतरच्या काळामध्ये त्यांना विरोधी पक्षामध्ये काम करावं लागलं. तरी पण त्यांचे प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत. मला सचिवला सांगायचं, इथं बसणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, मित्रांनो, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये. सत्ता येत असते, सत्ता जात असते. आता देखील जे तिथं बसलेले ते पण किती काळ राहतील तेही आपल्याला सांगता येत नाही. उद्या कोर्टाचा काही वेगळा निकाल आला तरी काही घडू शकत. मागे जे आमदार गेले त्यांना जे काही प्रलोभन दाखवले ती जर पदं त्यांना मिळाली नाही तरी देखील काही घडू शकत. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका होणार होत्या. कोणत्याही क्षणी कार्यक्रम जाहीर होणार होते. परंतु ओबीसीच्या आरक्षणाच्या करता त्याही घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस सहित सगळ्यांची होती. मी असा काही दावा करणार नाही की आमच्या पक्षाचा, आमच्या कार्यकर्त्याचा, आमच्या नेत्याचा विरोध होता. सरकारमध्ये असताना देखील उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी हे भले 50% का होईना, कारण तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय, पण त्याच्यामध्ये त्या प्रमाणामध्ये ओबीसींना महिला असतील किंवा पुरुष असतील आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करत होतो. पाटिया कमिटी स्थापन केली, त्याचा निकाल लागला, त्याच्यातून आरक्षण मिळालं. आम्ही 3 प्रभाग केला, आता पुन्हा 4 प्रभाग करणं त्यांनी निर्णय घेतला. ग्रामीण भागामध्ये नगराध्यक्ष नगरसेवकांच्या मधनं न करता जनतेत न करायचा निर्णय घेतला. ठीक आहे, जे कोणी राज्यकर्ते येतील त्यांना जे योग्य वाटेल तर तो करणार, ते करण्याचा प्रयत्न करणार. त्या खोलात मी जास्त जात नाही. पण महानगरपालिकेच्या निवडणुका नक्की कधी होतील याबद्दल इथं बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सतत तत्पर असलं पाहिजे. कारण जसं यांनी या निवडणुकीच्या बद्दल पुन्हा प्रभाग रचना बदलण्याच्या बद्दल काही पावलं उचललेली आहेत, ती उचलल्यानंतर काही जण म्हणतात कदाचित 2023 फेब्रुवारीमध्ये पण निवडणुका होऊ शकतात. जर तर आहे, काही जण कोर्टात जाणार, उद्याच्या न्यायव्यवस्थेला वाटलं की भाऊ सगळं तयार होतं, फक्त पावसाळा असल्यामुळे त्या निवडणुका जाहीर करता आल्या नाही. सुप्रीम कोर्टाने पण त्याच्याबद्दलचे काही आदेश दिलेले आणि त्याच्यामुळं सचिव तू असेल किंवा बाकीचे या परिसरातले माझे कार्यकर्ते असतील, वडीलधारे असतील किंवा स्टेजवर बसणारे मान्यवर असतील, त्यांना मला सांगायचं आहे, बाबांनो कधी पण उद्याच्या 5 वर्षाच्या करता आमचं पुणे शहर कोणाच्या हातामध्ये द्यायचं याबद्दलच्या
निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठल्याही प्रभागामध्ये कुठल्याही वॉर्डामध्ये तिथं मागं राहता कामा नाही, कमी पडता कामा नाही, ही आग्रहाची विनंती मी आपल्या सगळ्यांना करेन.